अभिनेते किरण माने यांनी स्वतःवर झालेले सर्व आरोप फेटाळलेले आहेत. त्यांनी साम टीव्हीशी एक्सक्लुसिव्ह संवाद साधलाय आणि मी कधीच महिलांशी गैरवर्तन केलेलं नाही, माझ्या विरोधात कारस्थान रचलं गेलंय, एका वर्षापासून गैरवर्तन करतोय असे आरोप काहींनी केलेत. मग इतके दिवस ते गप्प का होते, आताच हे आरोप का केले जात आहेत असा प्रतिप्रश्न माने यांनी विचारलाय. तर माझ्या विरोधात प्रोडक्शन हाऊसनं हे कारस्थान रचल्याचा आरोपही त्यांनी केलाय. प्रोडक्शन हाऊसला काढीचाही त्रास दिला नाही, ज्या त्रासांमुळे जनरली लोकांना काढलं जातं. आणि मला काय काढलं, मला काही कळलं नव्हतं. ते प्रोडक्शन हाऊसनी काही कारण नाही सांगितलं. मग मला स्टार प्रवासी अभिजित खाडे, स्टार प्रवासमध्ये नोकरी करणारे, त्यांनी सांगितलं की एका महिलेची तक्रार आणि तू राजकीय पोस्ट करतोस या कारणामुळे तुला काढून टाकलं. मग मात्र म्हटलं अरे हे काय आहे, महिलेची तक्रार तर मला सांगितली का जात नाही, त्या संदर्भात माझी बाजू का ऐकून घेतली जात नाही, हा पहिला प्रश्न. त्या माझ्या भगिनी, माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझ्या सहकलाकार होत्या, श्रवणी पिल्लाई ज्या मला बहिणीसारखी आहेत, दिव्या पुगावकर जी खरंच मला मुलीसारखी आहे, आणि माझ्या आईसारखी असलेली सविता मालपेकर, या तिघीजणी बोलायला उभ्या राहिल्या. सगळा महाराष्ट्र ऐकत होता की आता गैरवर्तन म्हणजे काय. तर इयत्ता 5वी D मध्ये आम्ही ज्या तक्रारी करायचो, तो स्वतःला शहाणा समजतो, तो स्वतःला हिरो समजतो, मी 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 करतो, तो म्हणे मारतो, अशा तक्रारी केल्या गेल्या. ज्याच्यात काही मग त्या तक्रारी सांगायला 50 तास का लावले तुम्ही, पटकन का नाही सांग बरं. ह्याच्यामागे चॅनलनी किंवा प्रोडक्शन हाऊसनी माझी बाजू का ऐकून घेतली नाही की नक्की मी तसं करत होतो, किंवा इतरांना का विचारलं नाही, अख्ख्या सेटवर इतरांना का विचारलं नाही की बाबा खरंच किरण हे करत. ठराविक 4 जणांचं ऐकून तुम्ही लगेच कसं काढून टाकलं.